या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। फुलंब्री येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मागासवर्गीय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या वतीने कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन फुलंब्री येथे करण्यात आले होते। त्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था फुलंब्री यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला होता। सदरील कार्यक्रम हा 3 दिवस होता। यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मत्स्य व्यवसायातील फायदे व शासनाकडून त्यासाठी मिळणारी मदत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य उत्पादनात वाढ, कृषी मूल्यवर्धन, निर्यात मूल्य वाढ करणे, सरासरी उत्पादकता वाढवणे, मासेमारीनंतरचे होणारे नुकसान कमी करणे, राष्ट्रीय दरडोई मत्स्यहार प्रमाण वाढविणे यासह मच्छीमार मत्स्य कास्तकार याचे उत्पन्न दुप्पट करणे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। तर कौशल्य विकास कार्यशाळेअंतर्गत शोभिवंत माशांचा व्यवसाय व मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ याचे प्रात्यक्षिक यावेळी करून दाखविण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय औरंगाबाद ऋता दीक्षित, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अजित सुरवसे, विनय हत्ते, अशोक शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी ऋता दीक्षित प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय औरंगाबाद यांनी मार्गदर्शन केले। पाहूयात ते काय म्हणाल्या। प्रशासन मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज कौशल्य विकास कार्यक्रमाचे शिबिर आयोजित केलेले आहे। हे सदस्य शिबिर हे 3 दिवसाचे आहे। आजचा प्रथम दिवस आहे। आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना योजनेमधील सर्व उपयोजना त्याच्यासाठी लोकांना मिळणारा लाभ याबाबत प्रथम चर्चा होईल। तदनंतर मत्स्य शेती आणि त्याचे फायदे आणि व्यवसायाच्या संधी ही 3 सत्र आज घेतली जातील। तसेच आपण अजून 2 दिवस सत्रे घेणार आहेत। उद्याच्या सत्रामध्ये आपण शोभिवंत माशांचे मत्स्यपालन, त्याचबरोबर माशांच्या ज्या विविध आपल्या प्रजाती आहेत त्यापासून आपण हे जे विविध पदार्थ बनवणार आहोत त्यासाठीचे संगोपन आणि त्याबाबत बाय प्रॉडक्टचं ट्रेनिंग असं आपले 3 दिवसाचं आपली संकल्पना आहे। मत्स्य मूल्यवर्धित प्रकल्प हा 1 दिवसाचा विषय आहे। दुसरा आहे आपला हा जो आपण आता घेतो आहोत शोभिवंत माशांचा व्यवसाय। ही 2 ट्रेनिंग उद्या आणि परवा होतील आणि आज योजना त्याच्यानंतर त्याचे फायदे योजनामध्ये उपयोजना त्यापासून मत्स्य व्यवसायांना मिळणारी चालना आणि त्याच्यापासून लोकांना मिळणारे विविध व्यवसायाच्या संधी हे आपलं आजचं सेशन राहील। यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय मत्स्य संस्थेचे अध्यक्ष सुषमेश प्रधान, राजू प्रधान, भगवान गंगावणे, पुष्पा मोरे यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थिती होती। व्रत प्रतिनिधी नंदकुमार हाफत, फुलंब्री।